नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आपलं या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभागपती दोन हजार एकवीस अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो गटक आणि गट स पेपर प्रुट्यू संदर्भात या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे याची महत्त्वाची अपडेट समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुपवर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जणिकून शासनाच्या विद्युभर संदर्भात नवीन नवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर सजरित्या उपलब्ध होतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग संदर्भात विद्यार्थी मित्रांनो ही नवीन आजची माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया तर त्याला सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता टी ईटी सह पोलीस भरतीचा पेपर भावरात तर यामध्ये माहिती अशा प्रकार आहे आरोग्य पेपर फुटी प्रकरणी मिसाळ एजंटच्या संपर्कात तर यामध्ये सविस्तरपणे माहिती अशा प्रकार आहे आरोग्य विभाग पेपर फुटीमध्ये अटक केलेले मुंबई नेव्हल डॉकमधील खालाशी प्रकाश मिसाळ हा पेपर फोडणाऱ्या एजंटशी संपर्कात असून हे एजंट टी ई टी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा पोलिस भरती परीक्षा ई परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवण्याशी संपर्कात होते त्यांनी आरोग्य विभागचा पेपर व्यतिरिक्त अन्य कोणकोणते परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवून ते परीक्षार्थ्यांपर्यंत वितरित केले आहे यांचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केलेला आहे त्यामुळे आरोग्य विभाग म्हाडाबरोबरच आता टी ई टी परीक्षा पोलीस भरती परीक्षांचे हे पेपर संशयच्या भवऱ्यात सापडलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता सर्वच आरोग्य भरती संदर्भात विद्यार्थी मित्रांनो जे पेपर फुटी प्रकरण समोर आले आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो म्हाडा टी आणि पोलीस भरतीचे पेपर हे विद्यार्थी मित्रांनो आता संशयच्या भावऱ्यात आले आहे असे विद्यार्थी मित्रांनो आता तपासामध्ये निर्देशनात आलेले आहे त्यानंतर आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी अटक केलेल्या चारही जणांची सोमवारी तेरा डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो पोलीस कोठडी संपत असल्यामुळे त्यांना विद्यार्थी मित्रांनो आज न्यायालयात हजर केले असता त्यांना अठरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आलेली आहे खलाशी प्रकाश मिसाळ सहसंचालक महेश बोटले परिषदार्थी नामदेव करांडे आणि उमेश मोहिते अशी पोलीस कोठडीत मिळवलेल्या आरोपीची नावे आहे प्रकाश मिसाळ हा मुंबई खलाशी म्हणून काम करतो त्याला नातेवाईक शिक्षक नागगोजे यांच्याकडून पेपर मिळाला होता मिसाळ हा एजंट विशाल गोस्वामी नाग कोजे जायभाई व पुढे यांच्या संपर्कात होता हे एजंटी परीक्षा पोलीस परीक्षा ई परीक्षांची फुटलेले पेपर मिळवण्याच्या संपर्कात होते असे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे जा नागर गोजे याला राजेंद्र सानप यांच्याकडून गट पेपर मिळाला होता तो त्याने पिंपरी चिंचवडमधील दोघा एजंट पुढे दिला होता हे दोन्ही एजंट अद्यापही फरार आहे महेश भोटले यांनी गटक व गट, गट पेपर असलेला पेनड्राईव्ह एखाद्या ठेवून तो शिपायामार्फत प्रशांत बटकरी यांच्या चालकाकडे दिला होता हे उघडकीस आले आहे उमेश मोहिते व नामदेव करांडे यांना प्रशांत पटगिरे यांच्या मानसाकरवी लॉजवर लाखो रुपये दिल्यावर पेपरची हार्ड कॉपी प्राप्त झाली तो पेपर पोलीस मिळवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पेपर विद्यार्थी मित्रांनो जो लीक झाला आहे तो पेन ड्राईव्हमध्ये विद्यार्थी मित्रांनो एका लिफापमध्ये दिला होता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लॉजवर लाखो रुपये दिल्यावर तो पेपरची जे विद्यार्थी मित्र हार्ड कॉपी असते तो पेपर आता पोलीस मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग परीक्षा रद्द करायच्याबाबत सरकार समर्पणात आहे तर यामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेचा पेपर फुटला असल्याची बाब समोर आली असताना आता संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सद्र रद्द करावी की याबाबत राज्य सरकार द्विध मनस्थितीत आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत त्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसापूर्वीच पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून समोर सोमवारी निर्णय घेतला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले होते तथापि सोमवारी या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही गोटको आणि गोटोच्या सहा हजार कर्मचाऱ्यांचे भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती गडडोळच्या परीक्षा पेपर फुटला आहे असे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे गटकोच्या परीक्षेबाबत अद्यापही अशी तक्रार आरोग्य विभागाकडे आलेली नाही आणि पोलीस त्याबाबत तपासाच्या दृष्टीने काही उघडकीस आलेल्या नाही या पार्श्वभूमीवर केवळ गटडचीच परीक्षा रद्द करावी आणि ती नव्याने घ्यावी का असाही विचार सुरू आहे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोमवारी बैठकीत होऊन ही परीक्षा रद्द करण्यासंदर्भात चर्चा झाली सूत्रांनी सांगितले आहे की दोन्ही गटांची परीक्षा प्रक्रिया रद्द करावी असा विचार समोर आला आहे याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री राजेश टोपी यांनी यावेळेस घेतलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी आरोग्य आरोग्य विभागावरती गटकं आणि गट संदर्भात ही अतिशय महत्त्वाची आज अपडेट होती आणि त्याचबरोबरच विद्यार्थी आरोग्य विभाग परीक्षा रद्द करण्यासंदर्भात सुद्धा यामध्ये चर्चे झाल्याची दिसून येत आहे तर अशा प्रकारे आरोग्य विभाग भरती दोन हजार एकवीस पेपर फुटकरण संदर्भात ही नवीन आजची अपडेट मी आपल्यासोबत मांडलेली आहे जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशीच नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी एक्झामसाठी कृपया या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद